राज्यात यावर्षी कमी कालावधीचे कापूस वाण, बिहारमध्ये येणार स्वतंत्र वनशेती धोरण, महाराष्ट्रात 8 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज, उत्पन्न वाढण्यात कृषी शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची आणि खामगाव जिल्हा बुलढाणा येथे कृषी महोत्सवाचे आयोजन. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात गेल्या वर्षी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्यामुळे येत्या हंगामात कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या कापूस वाणाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी देखील केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. येत्या हंगामात परिपक्व होण्यास अधिक कालावधी घेणाऱ्या वाणांना परवानगी न देणे किंवा कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. बिहारमध्ये पुरेसे वनक्षेत्र नाही हे राज्यासाठी मोठे आव्हान आहे. देशाच्या तुलनेत बिहारमध्ये केवळ 3.6% वनक्षेत्र आहे आणि यावर विसंबून असलेली लोकसंख्या 8.6% आहे. सर्वसाधारणपणे सपाट भूप्रदेशावर किमान 20% वनक्षेत्र असायला हवे, मात्र ते 10% कमी आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून राज्यात स्वतंत्र हरियाली अभियान आम्ही राबवित आहोत. याद्वारे रस्ते, धरण क्षेत्र, सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणांवर वृक्ष लागवडीस प्रारंभ केला. राज्यात शेतीसाठी 2017 ते 2022 या 5 वर्षात नवे पथधोरण राबवण्यात येत आहे. या धोरणात हरित क्षेत्र वाढवण्याची टक्केवारी 17% निर्धारित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2017-18 या साखर वर्षातील उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा राज्यात 8 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे अधिक असून मागील वर्षात 7.3 दशलक्ष साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यावरून राज्यातील ऊस उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी प्रति हेक्टरी सुमारे 80 ते 85 टन ऊसाचे उत्पादन होत असे, मात्र गेल्या हंगामातील समाधानकारक मॉन्सूनमुळे ऊसाचे उत्पादन 120 ते 125 टन प्रति हेक्टरी सुधारण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शेतीत आधुनिक बदल तसेच पर ड्रॉप मोर क्रॉप असे ध्येय धोरणे समोर ठेवून प्रयोग करावे लागणार असून शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा सहभागाशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. शेतकरी जोड धंद्याच्या सहाय्याने आपले उत्पन्न वाढवू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती व्यतिरिक्त कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय करावेत. शेतमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी पणनमध्ये सुधारणा आणि अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यात येत आहे. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहीत व्हावे यासाठी कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या प्रयत्नातून बुलढाणासह पश्चिम विदर्भातील मोठा कृषी महोत्सव खामगाव येथे कृषी विभागातर्फे नुकताच आयोजित केला होता. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या महोत्सवात 400 हून अधिक दालने होती. यामध्ये शेतीविषय माहिती, तंत्रज्ञान, बी बियाणे, सेंद्रिय शेती, सौर शेती, कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रिया उद्योग, पशुपालन यासह अत्याधुनिक शेतीची प्रात्यक्षिके दाखवणारी दालने होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या राज्यातील सहकारी सोसायट्यांची अवस्था बंद सारखी आहे. या संस्थांना कार्यान्वित करण्यासाठी बिझनेस मॉडेल दिले जाईल. या सोसायट्यांना शेतमाल तारण योजना, कृषी यांत्रिकीकरण बँक उभारण्यासाठी पाठबळ दिले जाईल. यात एक खासगी कंपनी 1,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यास पुढे आली आहे. आता बघूयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. बाजरी कमाल 1,700, किमान 1,500. हरभरा कमाल 4,200, किमान 3,800. गुळ कमाल 4,000, किमान 3,000. तांदूळ कमाल 6,200, किमान 2,200. ज्वारी कमाल 2,800, किमान 1,800. हळद कमाल 14,600, किमान 7,500. गहू कमाल 2,700, किमान 2,100. बेदाणा कमाल 16,000, किमान 10,000. आणि मूग कमाल 6,000 आणि किमान 5,600 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान 0° सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 34, किमान 19° सेल्सिअस. पुणे कमाल 33, किमान 13° सेल्सिअस. नागपूर कमाल 34, किमान 14° सेल्सिअस. नाशिक कमाल 34, किमान 13° सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 35, किमान 16° सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 34, किमान 19° सेल्सिअस. सांगली कमाल 35, किमान 19° सेल्सिअस. सातारा कमाल 34, किमान 17° सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 36, किमान 19° सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. शेती हा मुख्यतः निसर्गावर अवलंबून असणारा उद्योग आहे. त्यामुळं वातावरणातील हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनावर होत असतो. दुष्काळ, पूरपरिस्थिती, अवकाळी पाऊस आणि गारपीट या समस्यांमुळं शेतमालाचं मोठं नुकसान होतं. याचा अनुभव या अगोदर कित्येक वेळा शेतकऱ्यांना आला आहे. अशाच प्रकारचा अनुभव विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशातील काही भागात गारपीट झाल्यामुळं शेतकऱ्यांना आला आहे. 2014 महागारपीटीची आठवण डोळ्यासमोर असताना मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा जिल्ह्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळं मृग बहारात आलेला आंबा, मोसंबी, केळी, संत्रा, द्राक्ष, पपई, डाळिंब, रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा, मिरची आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय. ऐन काढणी हंगामात रब्बी पिकांवर अवकाळी पावसामुळं संक्रांत आल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या जालना आणि बुलढाणा जिल्ह्यांना आंतरराष्ट्रीय बीजोत्पादन केंद्रासाठी मान्यता दिली आहे.
त्यामुळं या जिल्ह्यातील कृषी विभाग उच्च तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती शेतकऱ्यांकडून करून घेण्यास प्रयत्नशील आहे. परंतु गारपिटीमुळं या भागातील शेतकऱ्यांच्या शेडनेट आणि पॉलीहाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागील 5 ते 10 वर्षापासून सतत प्रयत्नशील करून शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञाना आधारित शेती कशी करावी ह्या संदर्भात कृषी विभाग असेल किंवा इतर यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु आज ह्या अस्मानी सुलतानी संकटामुळे आपण जर बघितलं असेल, माझ्या तालुक्यामध्ये 69 गावं आहे, परंतु त्यातले 6 ते 7 गावांमध्ये आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि माननीय वरिष्ठांनी दिलेल्या तात्काळ सूचनेप्रमाणे आम्ही महसूल असेल, पंचायत असेल किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून तात्काळ एक टेलिफोनिकद्वारे आम्ही सर्वे केलेला आहे. शेतकऱ्याच्या प्रती आम्ही निश्चितच संवेदनशील आहोत, शासन निश्चितच प्रयत्न करत आहे. फक्त एकच मला सुचवायचं वाटतं की शेतकऱ्यांनी गारपीट असो किंवा अतिवृष्टी असो किंवा कोणत्याही प्रकारचं कीड रोगमुळे आलेलं संकट असो, ज्याप्रमाणे आपण धैर्यानं तोंड देत आहात त्याच पद्धतीनं जे काही शासनाने बँकेच्या माध्यमातून इन्शुरन्स करायला पाहिजे त्या निश्चित केल्या पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेडनेटमधील भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालं आहे. शासनाच्या वतीनं पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळी पाहणी करायला गेलो होतो त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेडनेट, द्राक्ष पीक, डाळिंब या पिकाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बाकी पिकं गहू, हरभरा यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतकरी अतिशय हतबल झाला. परंतु आम्हीसुद्धा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या सोबत गेले 4-5 दिवसापासून सतत फिरतो आहे आणि परिस्थितीची आम्हालासुद्धा जाणीव आहे. पंचनामे पूर्णत्वास तात्काळ सुरू आहे. 1-2 दिवसामध्ये 100% पंचनामे पूर्ण होऊन शासनाला आमचा लेखी रिपोर्ट जाईल. शेतकरीसुद्धा आमच्या सोबत आहेत, कोणताही शेतकरी यामधून वंचित राहणार नाही याचा आम्ही गांभीर्याने विचार करून प्रत्येक शेतकऱ्याच्या संपर्कामध्ये आहेत. फळपीक असो, नंतर गहू, हरभरा असेल, शेडनेट असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गारपिटीमुळे तडाखा बसलेला आहे. शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे आणि याही परिस्थितीमध्ये आम्ही सर्वतोपरी शेतकऱ्याच्या सोबत आहोत. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई इथलेल शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच शेडनेटमध्ये टोमॅटोचं पीक कर्ज काढून मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु गारपिटीमुळं या पिकाचे मोठे नुकसान झालं असून यासाठी शासनानं मदत करावी. अवकाळी गारपीट झाल्यामुळे पूर्णतः नुकसान झाले. यामध्ये टोमॅटो पीक घेतले असता पूर्णतः नष्ट झालेले असून यामध्ये आपण प्रत्यक्ष पाहू शकता. कृषी विभागाने सुचवले कर्ज घेऊन शेडनेट उभे केले, त्यामध्ये सगळं काही नुकसान झालेले. यामध्ये बरेचसे पूर्णतः 100% नुकसान असून शासनाने यामध्ये मदत केली पाहिजे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या डाळिंब, पेरू, कांदा, शेडनेटमधील भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. तरी शासनानं पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं आवाहन देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई गावातील शेतकऱ्यांनी केलं आहे. मी इथला शेतकरी आहे. माझ्याकडं फळबाग आहे. फळबागाचे बरेचसे नुकसान झाले. पुन्हा कांदा आहे, बिजवाई कांदा, मार्केट कांदा आहे, भाजीपाला आहे, याचं बी बरंचसं नुकसान झालं आहे. आता हे रविवारी गारपिटी झाल्यामुळं बरंचसं चांगलं नुकसान झालं. याचं उदरनिर्वाह करता येत नाही. आता अशी परिस्थिती झाली. आता काय करावं हे काही सूचना. पहिलेच कर्जबाजारी आहे, त्याच्यात पुन्हा या अशी गारपिटीमुळं बरंचसं नुकसान झालं आहे. याच्यात काहीच करता येत नाही. शासनानं काहीतरी उदरनिर्वाह करता काहीतरी चांगलं सहकार्य करावं अशी विनंती आहे. या भागातील बहुतांशी लोकांचा शेती हा अर्थार्जनाचा मुख्य व्यवसाय आहे.
गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि कांदा या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आपला घर संसार कसा चालवावा या विवंचनेत अनेक शेतकरी असल्याचं दिसून आलं. माझ्या शेतामध्ये हरभरा, गहू आणि कांदा लावलेला होता. ही रविवारी आमच्या इथे गारपीट झाल्यामुळे ही आमची सर्व नुकसान झाली आहे आणि आम्ही आता घर कसं चालवायचं ही मोठी बाब पडलेली आहे. आणि सरकारने आम्हाला काहीतरी नुकसान झाल्यामुळे काही सहाय्य करावं ही माझी विनंती आहे. माझ्याकडे बागायती 5 एकर शेती आहे. माझ्याकडे शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. माझा पूर्ण उदरनिर्वाह शेतीवरच आहे आणि ह्या उदरनिर्वाहासाठी ह्या रविवारी जे गारपीट झालेली यामध्ये पूर्ण आर्थिक नुकसान झालेलं आहे आमचं. आणि या नुकसानीत आमचा घर प्रपंच आणि मुलांची शाळा इत्यादी, आणखी याच्यामध्ये म्हातारे आई वडील आहे त्यांचे दुःख, म्हणजे त्यांचे दवाखाना हा पूर्ण आमच्या शेतीवर अवलंबून असल्यामुळे आम्ही आता याच्यानंतर काय करायचं हेच आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि हा प्रश्न याच्यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आमच्याकडे काय पाहिजे ते आम्हाला त्वरित आणि याच्यावर अनुदान ताबडतोब देण्याची कृपा करावी ही विनंती करतो. विदर्भ आणि मराठवाडा विभागातल्या शेतकऱ्यांना सततचा दुष्काळ, गारपीट आणि नापिकीमुळे शेती करणं अवघड झालंय. शेती करण्यासाठी अपुरा पैसा उपलब्ध होत असल्यामुळे कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना यापासून बाहेर काढण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. आज आपण पाहिलं की दरवर्षी दुष्काळ आहे, कुठं गारपीट होते, कधी पाणी नसल्यामुळे पिकं वाळतात आणि म्हणून शेतकरी हा आमचा आज आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटात सापडलेला आहे. त्याला बाहेर काढणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आमच्या मतदारसंघामध्ये काही गावामध्ये प्रचंड गारपीट झाली. सावखेड, बोई, भिवगाव, जुमडा या गावाचं तर पूर्णतः नुकसान त्या ठिकाणी झालं. द्राक्ष बागा गेला, इतरही बागा त्या ठिकाणी गेला. नेट शेटमध्ये सुद्धा लोक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो, शेतकरी प्रयत्न करतो. कमी गुंठ्यामध्ये जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे, त्यानुसार शेतकरी काम करतो. परंतु निसर्ग साथ देत नाही आणि केवळ याच तालुक्यामध्ये नव्हे तर काल मी सिंदखेडराजाला, गुंज, वरुडी त्या भागामध्ये सुद्धा जे तर गावामध्ये गारपीट झाली त्या गावामध्ये जाऊन आलो आणि ते नुकसान जेव्हा पाहिलं त्याच डोळ्यामध्ये पाणी येतं अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून शासनाच्या वतीनं सुद्धा आदेश झाले, ज्या ज्यावेळेस शेतकरी संकटात सापडला त्यावेळी शासनाच्या वतीनं मदत देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. महसूल आणि कृषी विभागानं बहुतांश पंचनामेही पूर्ण केले आहेत. त्यानुसार शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल. महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यामध्ये प्रचंड गारपिटीनं थैमान घातलं. एक फार मोठं नैसर्गिक संकट महाराष्ट्रावर या गारपिटीच्या माध्यमातून आलं. याच्यामध्ये रबीचं जे पीक आहे, जे गहू, हरभरा, त्याच्याबरोबर मका आणि तूरचं काही प्रमाणामध्ये भाजीपाला, फळबागामध्ये द्राक्ष, मोसंबी, संत्रा या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे. विशेष करून भाजीपाल्यामध्ये कांदा या पिकाचं नुकसान झालेलं आहे. काही प्रमाणात काही भागामध्ये जास्त गारपीट झाली, काही ठिकाणी कमी गारपीट झाली. काही भागामध्ये गारपिटीनं तालुके बर्बाद केले. या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,90,000 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 2,000 गावात हे नुकसान झालेलं आहे. या सर्व नुकसानीचा अंदाज 2 दिवसामध्ये महसूल डिपार्टमेंट, कृषी डिपार्टमेंट आणि विमा कंपनीचे सर्व लोक या तिघांनी मिळून महाराष्ट्रातला जवळपास सर्व आढावा घेतला आणि त्यानुसार ही आकडेवारी आमच्यासमोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून NDRF आणि विमा कंपन्या याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत दिली जाणार आहे. आता जवळपास नुकसानीचे पंचनामे जवळपास महाराष्ट्रातले आटपत आलेले आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्याला त्वरित मदत देण्याची कारवाई महाराष्ट्राचं सरकार करणार आहे. दुष्काळ, पूरस्थिती, अवकाळी पाऊस आणि गारपीट या समस्यांमुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान होतं.
त्यासाठी शासनाकडून विविध योजना आणि नुकसान भरपाई वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या समस्यांना न घाबरता शासनाच्या मदतीनं मात करून आधुनिक पद्धतीनं शेती केल्यास शेतीला उभारी येऊन देशाची पर्यायानं आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदतच होईल हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.